गिरगाव चौपाटीजवळ कस्टम अधिकाऱ्याच्या कारनं पोलिसांच्या गाडीला जोरदार टक्कर दिली. स्कॉर्पिओ कारमधील दोन्ही कस्टम अधिकारी या अपघातात जखमी झाले. या अपघातात स्कॉर्पिओचं नुकसान झालं. ड्रायव्हिंग सीटवर सिगारेटचं पाकिटही मिळालं. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. वसईच्या अग्रवाल परिसरात भरधाव फियाट कारने दिलेल्या धडकेत चार जण जखमी झाले. जखमींपैकी एका तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. सकाळी 7 सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर कार चालक फरार झालाय. चॉकलेटचं आमिष दाखवून 90 नराधमानं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कुर्ला इथं उघड झाली. बंडू कांबळे असं या नराधमाचं नाव आहे. अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केलं आणि याची वाच्यता न करण्याची धमकी दिली. पीडित मुलीनं सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर विनोबानगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला. ठाण्याच्या किसननगर इथल्या पालिकेच्या शाळेत गुरुशिष्य नात्याला काळीमाफ असणारी घटना उघड झाली. 9 वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील शेरेबाजी करत विनयभंग करण्याचा प्रयत्न सुरेश मुळे नावाच्या शिक्षकानं केलाय. नराधम शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. अपंग सहयोगी संस्थेच्या वतीनं भिवंडी महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शेकडो दिव्यांगांनी सहभाग घेतला. यावेळी पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दिव्यांगांच्या मागण्यांसंदर्भात वेळोवेळी निवेदनं देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.